जीव मुठीत घेऊन गावकरी पुलाचा अंदाज घेत करत आहे पाण्यातून प्रवास। कल्याण तालुक्यातील आणि खडवली जवळील वालकस बेहरे या गावांना जोडणारा एकमेव पूल असून तो गेले 5 दिवसापासून पाण्याखाली गेला असून पावसाच्या विश्रांतीनंतर गुडघ्या पाण्यातून पुलाचा अंदाज घेत धोकादायक पुलावरून जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास सुरू। गेल्या 15 दिवसापासून ठाणे जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे। दरम्यान 4 दिवसांपासून कल्याण व आसपासच्या उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे नद्या नाले तुडुंब वाहू लागले आहे। त्यात भातसा नदीची पातळी वाढल्याने खडवली जवळील बालकस बेहरे या गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे। आज 5व्या दिवशी सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी 5व्या दिवशीही या पुलावरून पाणी वाहत आहे आणि या गुडघ्यावर पाण्यातून पुलाचा अंदाज घेत गावकऱ्यांना जीव मुठीत घेत पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे। या गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार भातसा नदीवरील असलेला हा मोडकळीस पुलाची उंची खूपच कमी असून खूप जुना आहे। पावसाळ्यात हा पूल बहुतांश वेळा पाण्याखालीच असतो, अशामध्ये या पुलावरून प्रवास करताना मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर पर्याय रस्ता म्हणून या गावकरी 2-3 किलोमीटर रेल्वे रुळावरून पायपीट करत खडवली या मध्य रेल्वे स्थानकात येतात। रेल्वे रुळावरून हा जीवघेणा प्रवास करत असताना आतापर्यंत 14 ग्रामस्थांचा बळी गेला आहे। इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे एखादी गर्भवती महिला किंवा कामावर जाणाऱ्या आणि शाळेतील मुलांनी कशा प्रकारे प्रवास करावा अशी प्रश्न करत प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावे, अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांकडून केला जात आहे।